विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात ठिकठिकाणी प्रवेश सुरू असतानाच या पक्षप्रवेशावर टीका करण्यासाठी शिरोडा गांधी चौक इथं भाजप प्रवेश देणं आहे असं बॅनर लावण्यात आलंय. काल रात्री लावण्यात आलेल्या या बॅनरची चर्चा सध्या शिरोड्यात जोरदार सुरू आहे. भाजपात प्रवेश देणं आहे अशा आशयाच्या या बॅनरमध्ये अटी आणि शर्थी देण्यात आल्या आहेत. त्यात पहिली अट ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आली असून दुसरी अट भ्रष्टाचाराचा आरोप आहे तर तिसरी अट सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा अशा एकूण तीन अटी आहेत. तर बॅनरवर टीपही देण्यात आली असून त्यात विचारधारेची कोणतीही अट नाही. तसंच आमच्याकडे जागा नसल्यास मित्रपक्षात प्रवेश दिला जाईल असंही नमूद करण्यात आलं आहे. आणि हे जे बॅनर लावण्यात आलं आहे याच आशयाचा एक व्हिडिओ हाच फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे आणि यामध्ये भाजपा प्रवेश देणे आहे अशीच जाहिरात करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे या जाहिरातीखाली जो नंबर देण्यात आला आहे तो भाजपचा अधिकृत नंबर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.